अहमदनगर मध्ये एमआयडीसी मधील अभियंत्याला तब्बल 1 कोटीची लाच घेताना रंगेहात अटक करण्यात आली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने फिल्मी स्टाईल सापळा रचून आरोपींना अटक केली. पाहूयात नेमकं काय घडलं. 1 कोटीची लाच घेताना एमआयडीसीच्या 2 अधिकाऱ्यांना अटक. अहमदनगर मधील कारवाईने खळबळ. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा फिल्म स्टाईल सापळा. अहमदनगर एमआयडीसी सहायक अभियंत्याला तब्बल 1 कोटीची लाच स्वीकारताना रंगेहात पकडल्याने खळबळ उडाली आहे. नगर जिल्ह्यात एक पाइपलाईन टाकण्याच्या कामाचं शेवटचं बिल अदा करण्यासाठी बक्षीस म्हणून ही लाचेची रक्कम मागण्यात आली होती. मात्र कंत्राटदार अरुण मापारी यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केल्यानं एमआयडीसीच्या अधिकाऱ्याचं बिंग फुटलं. धक्कादायक बाब म्हणजे सध्या नगर एमआयडीसी विभागात सहायक अभियंता असणारा अमित गायकवाड याच्यासोबतच एमआयडीसी तत्कालीन सहायक अभियंता आणि सध्या धुळे एमआयडीसी मध्ये कार्यकारी अभियंता असलेल्या गणेश वाघ हा देखील यात सामील होता. मुळा धरण ते देहरे या पाइपलाईनच्या कामासाठी ठेकेदाराचे तब्बल 32 कोटींचे बिल झाले. या कामाचे शेवटचे 2 कोटी 66 लाखांचे बिल बाकी होते. हे बिल काढून देण्यासाठी मागील तारखेचे बिल तयार करून त्यावर तत्कालीन सहायक अभियंता गणेश वाघ यांच्या सह्या मिळवून बिल मंजूर करून देतो असं डील कंत्राटदारासोबत ठरलं. या कामाच्या बदल्यात सहायक अभियंता गायकवाड यानं आपल्यासाठी आणि वाघ याच्यासाठी बक्षीस म्हणून 1 कोटी रुपयांच्या लाचेची मागणी केली. गायकवाडला पकडण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं नगरच्या शेंडी बायपास जवळ सापळा रचला. लाचलुचपत विभागानं 50,000 खऱ्या नोटा आणि उर्वरित खेळण्यातील बनावट नोटा असे 1 कोटी रुपयांचे बंडल तयार करून तक्रारदाराकडे दिले. हेच पैसे लाच म्हणून स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं अमित गायकवाडला रंगेहात पकडलं. त्यानंतर गायकवाडने पंचांसमक्ष गणेश वाघला फोन केला. साहेब, पाकिट मिळालंय, तुमचा वाटा कुठे पाठवू? त्यावर गणेश वाघने तुला तुझ्या कष्टाचं फळ मिळालं असं उत्तर अमित गायकवाडला दिलं. आपलं संभाषण लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पंच ऐकताय हे माहिती नसल्यानं गणेश वाघ देखील अलगद जाळ्यात सापडला. संभाषण झालेलं आहे, म्हणजे पहिल्यांदा जे निगोशिएशन होते त्यावेळेला जे टेलिफोनिक डिटेल्स आम्हाला मिळाले त्यानुसार आणि लाचेची रक्कम स्वीकारल्यावर सुद्धा जे संभाषण झालेलं आहे त्यामध्ये शेवटचं वाक्य तर आहे की तुझ्या कष्टाचं फळ तुला तुझ्या कष्टामुळेच हे आपल्याला चांगलं फळ मिळालेलं आहे, त्यामुळे आता त्यांचं फळ कसं आहे ते बघू. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईची कुणकुण लागल्यानंतर गणेश वाघ फरार झालाय. सध्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची पथकं त्याचा शोध घेत आहे. मात्र एमआयडीसी विभाग भ्रष्टाचाराचं कसं पूर्ण बनलाय हे या कारवाईनंतर समोर आलंय. जुनी बिलं काढून देण्यासाठी तत्कालीन अभियंत्यांच्या सह्या कोट्यवधींची लाच, केवळ इतकंच नाही तर आणखी कोणत्या कामांसाठी एमआयडीसी मध्ये कशा पद्धतीने लाचखोरी सुरू आहे याचा देखील आता लाचलुचपत प्रतिबंधक विभाग शोध घेत आहे. त्यामुळे येत्या काळात एमआयडीसी मधले बडे मासे गळाला लागण्याची शक्यता आहे. अभिजित सोनावणेसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.